सैनिक आपल्या देश बांधवांचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात त्याचप्रमाणे डॉक्टर वाचवण्यास अहोरात्र प्रयत्न करतात बहुतेक देवाची उपमा दिली जाते म्हणूनच बरे झाला डॉक्टर तुम्ही देवासारखे भेटलात हे वाक्य पदोपदी आपल्या कानावर पडतात हा दर्जा डॉक्टरांनी आपल्या कामामुळे प्राप्त केलाय अशाच एका डॉक्टरांसोबत चर्चा केली आहे डॉक्टर डेच्या निमित्त आमच्या प्रतिनिधी वर्षा हिरे यांनी फार वर्षापूर्वी आजीबाईंचा बटवा होता आपल्याला काही आजार झाला तर त्या बटव्यामधून एक औषध निघायची आणि आपण बरे व्हायचो मात्र विज्ञानाच्या काळात ही जागा डॉक्टरांनी घेतली आहे आणि डॉक्टरांच्या कामाला सलाम करण्यासाठी एकोणावीसशे एक्क्याण्णवपासून डॉक्टर्स डे साजरा केला जातो आज डॉक्टर्स डे यानिमित्त आमच्यासोबत आहेत सुनीता मोरे मॅडम सर्वप्रथम तर डॉक्टर्स डेच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा काय सांगायला डॉक्टर म्हटल्यावरती एक प्रतिभावंत मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि या व्यक्तिमहत्वाला देवाची उपमा दिली जाते काय सांगाल नेमकं डॉक्टर म्हटल्यावरती काय म्हणजे लोकांकडनं देवाची उपमा मिळते एक साधारण व्यक्ती असतं आणि त्याला देवाची उपमा दिल्यानंतर काय एकंदरीत काय वाटतं नमस्कार मी डॉक्टर सुनीता मोरे आ, मी एवढंच म्हणेन सर्व डॉक्टरांना आणि सर्व माझ्या फ्रेंड्सना की परमेश्वर आपल्याला एकदाच जन्म देतो पण पुढे डॉक्टरांच्या माध्यमातून तो जन्मभर आपली काळजी घेतो डॉक्टरांना एवढंच म्हणेन फरिश्ते हो जमी के दुआ से हो आप खुदा तो नहीं, पर खुदा से हो आप हॅपी डॉक्टर्स डे टू ऑल माय फ्रेंड्स अँड एव्हरीबडी डॉक्टर नेमकं हे क्षेत्र आपण का निवडलं नेम्... आणि काय नेम नेमकं एकंदरीत संकल्पना काय होती उद्देश काय होता मला नेहमी असं वाटायचं की इट्स अ नोबल प्रोफेशन आणि देवानंतर डॉक्टर कारण आपण नेहमी बघतो की डॉक्टरांच्या माध्यमातूनच जे आजारी आहेत किंवा ज्यांना गरज आहे जे त्यांच्या त्रासातनं त्यांना मुक्त करण्याच्या दृष्टीने किंवा तेव्हा जीवनदान देण्याच्या दृष्टीने डॉक्टर हे प्रोफेशन मला पहिल्यापासून आवडायचं आणि डॉक्टरांकडे मला एक अट्रॅक्शन होतं आणि नेहमी असं वाटायचं की आपण स्वतःही डॉक्टर व्हावं आणि ज्याला पेन्स होत आहेत जो दुःखात आहे ज्याला काही त्रास होतो आहे त्या त्रासातनं त्याच्या दुःखातनं त्याला मुक्त करणे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू हे जे मला बघायला लहानपणापासून आवडायचं आणि त्यासाठीच मी पहिल्यापासून ठेवलं होतं की मी मोठी झाले तर नक्कीच डॉक्टर होणार डॉक्टर आणि रुग्ण यांचं नेमकं नातं कसं असावं डॉक्टर आणि रुग्ण मला असं वाटतं यांचं नातं खूप जवळचं प्रेमाचं आपुलकीचं आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वासाचं हवं तुम्हाला डॉक्टर हा माझा डॉक्टर हा मला जीवनदान देणारा देवानंतरचा श्रद्धेचं स्थान असलेलं की जे काही करेल डॉक्टर हे विश्वासाने तो माझ्यासाठी चांगलंच करेल आणि नक्कीच मला त्याच्यावर विश्वास आहे आणि ट्रस्ट आणि तो फॅमिली मेंबरसारखा असावा म्हणजे फॅमिली आपण म्हणतो की पूर्वी ती संकल्पना होती फॅमिली डॉक्टर कारण फॅमिली डॉक्टरकडे गेलं की सगळं छान वाटायचं इवन मी आम्ही तेच जपतो माझ्याकडे जेवढे पेशंट येतात ते नेहमी म्हणतात की डॉक्टर ताई तुमच्याकडे आलं आणि आमचा आजार सांगितला आणि तुम्ही जस्ट मला असं टच केलं तर माझा नव्वद टक्के आजार बरा होतो आणि फक्त दहा टक्के तुमचं मेडिसिन काम करतं पण तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला नक्कीच बरं वाटतं Uh, बऱ्याच वेळा uh, रुग्ण डॉक्टरांवरती विश्वास ठेवतात मात्र कधीतरी स्वतःच्या कमकु कमकुवत आरोग्य व्यवस्थेचा तो बळी पडतो आणि या मागे डॉक्टरांवरती याच कारणाने बरेचसे हल्ले होतात आणि ते हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणजे नेमकी कारणं काय आहेत हल्ले होण्यामागचे ॲक्च्युली काय आहे Kaizales... हल्ले होणं हे खरंच खूप चुकीचं आहे कारण डॉक्टर हे असं प्रोफेशन आहे त्यांना सर्व पेशंट्स हे समान असतात आणि त्यांचा मेन एमच असतो की रुग्णांना बरं करणं त्यांना जीवनदान देणं की त्यांना काय आजार आहे ते कुठल्या स्टेट स्टेजला आहेत आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा ॲक्शन कशी असावी त्या पद्धतीने ते ट्रीटमेंट घेतात काय होतं रुग्ण जेव्हा येतात तेव्हा रुग्ण अनकॉन्शियस असतो किंवा ॲक्सिडेंटल असतो किंवा त्याची स्टेज काय असते ती डिपेंड्स असते पण घरातली जी नातेवाईक मंडळी असतात रिलेटिव्स असतात ते पॅनिक होतात त्यांना असं वाटतं की डॉक्टर ता टाळाटाळ करतायत माझ्या रुग्णाला बघतच नाही आहेत पण नेहमी तुम्हाला सांगेन की जेव्हा पेशंट येतो तर रक्तस्राव झाला आहे का त्याला काय झालं आहे म्हणजे आमचे लाईन ऑफ जी ट्रीटमेंट असते त्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात स्कॅनिंग असेल सोनोग्राफी असेल की तो आजार किंवा ती जी इजा झाली आहे किंवा जखम झाली आहे किंवा ॲक्सिडेंटल काय इंजुरी झाली आहे ती कुठल्या लेवलपर्यंत आहे तिथे हॅमरेज आहे का का ऑलरेडी ब्लिडिंग होत आहे का झालं आहे क्लॉट तयार झालं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला लाईन ऑफ ट्रीटमेंट ॲक्शन घ्यायला लागते तर त्यासाठी डॉक्टरांना नेहमी त्या पद्धतीने जायला लागतं पण मी नेहमी बघते की जे रिलेटिव असतात जे स्टेबल असतात दोज वू वेल एज्युकेटेड दे नो की व्हॉट इज अ लाईन ऑफ ॲक्शन आणि जे डॉक्टर्स घेतात ते विश्वासाने त्यांच्यावर ट्रस्ट ठेवून ते करतात पण काही रुग्णांचे नातेवाईक हे पॅनिक होऊन मी म्हणत नाही की ते चुकीचं करतात पण तुम्ही असं पॅनिक व्हायला नाही पाहिजे तुम्ही विश्वासाने जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टरांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सिस्टीमप्रमाणे लाईन ऑफ ॲक्शन घेऊ द्या लाईन ऑफ ट्रीटमेंट त्यांना चालू करूद्या आणि जे बॅलन्स होतो हा खूप चुकीचा होतो माझ्या दृष्टीने हे खूप चुकीचं okay, uh, आहे मॅडम मला सांगा की आधी uh, जेव्हा तुम्ही आता रिसेंटली म्हटलं की आधी नाडी परीक्षण होत होतं आणि आता तंत्रज्ञानाची त्याला जोड लागली आहे मात्र आता कुठेतरी जे वैद्यकीय आहे वैद्यक जे डॉक्टर्स आहेत त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्राचा व्यवहार व्यवहारीकरण केलंय असं नाही का वाटत असं म्हणता येणार नाही कारण कसं असतं एक दोन टक्के लोकांमुळे ते कुठेतरी बदनाम झाल्यासारखं मलाही जाणवतं कारण सगळ्यांनाच एका ह्याच्यात आपण बघणं चुकीचं होतं कारण काही ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की व्यवहारीकरण होतं आहे की बाबा मी साध्या गोष्टीसाठी गेलो आणि मला बऱ्याचशा इन्व्हेस्टिगेशन झाल्या किंवा मला या डॉक्टरकडनं त्या डॉक्टरकडे ट्रान्सफर करण्यात आलं आणि भरमसाठ माझी फी घेण्यात आली पण हे सगळीकडे होत नाही त्यामुळे मी असं म्हणणार नाही की व्यवहारीकरण होतं तुम्ही डॉक्टर वरती विश्वास ठेवा नक्कीच कारण मी स्वतः चॅरिटी करते माझ्या स्वतःचे एन जी ओज आहेत त्या माध्यमातून मी तर काहीच चार्जेस घेत नाही तर असे बरेच डॉक्टर आहेत जे चॅरिटी करतात आणि फक्त दोन टक्के लोकांमुळे त्या प्रोफेशनला आपण बदनाम करू नये असं वाटतं नक्कीच पुण्याच्या ना आपल्याला डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वांनी मिळून या डॉक्टरांसोबत राहावं कारण आरोग्य ठीक राहील तरच आपणच ठीक राहू कॅमेरा पर्सन सुमितसह वर्षा हिरे दिनमाड न्यूज पुणे